उपस्थित सर्व बंधु भगिनीनों आणि विशेषतः लहान मुलांना आणि तरुण मुलांना ज्यांनी या पार्टिसिपेशन याच्यामध्ये केलं काय म्हटलं हां साई चरित्र पारायण इंग्लिश आणि मराठी मध्ये म्हणणारे सर्व मुलांना मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं की हे साई चरण हे पहिल्यांदाच इंग्लिश मध्ये म्हटलं गेलं असेल. मी तर आजपर्यंत कधी कुठेही ऐकलं नाही की असं इंग्लिश मध्ये पारायण कधी म्हटलं गेलेलं आहे. म्हणून या सर्व मुलांना आणि त्यांच्या सगळ्या वडिलांना आणि सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा. आपण दरवर्षी या ठिकाणी दत्तजयंतीच्या निमित्ताने साई भंडाराचं आयोजन करत असतो, पण साईबाबा सुद्धा आपल्याशी थोडेसे नाराज झालेले आहेत जगाशी. आणि म्हणून मागील 1.5-2 वर्षापासून हा कोविड जो आहे तर सर्व देवी देवता मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा हे देवाने स्वतः बंद करून टाकलं की तुम्ही लोक किती पाप करणार आणि मी किती वेळा तुम्हाला माफ करायचं, तुमचे पाप मी किती वेळा धुवायचं. म्हणून मलाही थोडा रेस्ट पाहिजे जेणेकरून तुमचेही पाप थोडेसे कमी होतील. तुम्हाला घरी कुंडून ठेवतो आणि असा आजार पाठवतो की तुम्ही एवढे भिनार की एकमेकाला बघणार सुद्धा नाही, एकमेकाच्या अंतविधीला सुद्धा जाणार नाही. अशा प्रकारचा हा कोविड परमेश्वरांनी निर्माण केलेला प्रकार आहे. हा मनुष्य निर्माण करू शकत नाही. या कोविडच्या माध्यमातून आपल्याला एवढं समजून घेतलं पाहिजे की सर्व धर्माच्या पुस्तका भागवतगीता असेल, वेदा असेल, कुराण असेल, बायबल असेल, या सर्व धार्मिक पुस्तकांनी मनुष्याला मनुष्य जीवन मानव धर्म सर्वप्रम आहे हे शिकवलंय. पण मनुष्याने काय केलं, त्याला त्याचा विभाजन, मनुष्याचा जातीमध्ये विभाजन, धर्मामध्ये विभाजन, भाषेमध्ये विभाजन, आणि या कोविडमध्ये तर हा कोविडचा सुद्धा विभाजन करण्याचा प्रयत्न मनुष्याने कमी केला नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून मी तर हे मानतो की हे परमेश्वरांनी मनुष्याला दिशा आणि दशा हे सुधारवण्यासाठी आणि चांगली दिशा दाखवण्यासाठी अशा प्रकारचा 100-150 वर्षामध्ये अशा प्रकारची आजार हे येत असतात, जेणेकरून मनुष्यांनी मनुष्य जातीनी याच्यातनं काही शिकून घेतलं पाहिजे का शेवटी मानव धर्म मनुष्य धर्म हा एकच आहे, रक्त एकच आहे. आता कोविडमध्ये आमचे या सगळ्या मुलांनी तरुण मुलांनी कोविडची फिकर न करता पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये सेवेचं काम केलं. लाखो हजारो लोकांना राव रात्र जीवन घरामध्ये पोस्टा केलं, रॅशन पोस्टा केलं, ब्लड डोनेशन केलं, प्लाझ्माचं डोनेशन केलं. अहो ब्लड डोनेशन करायला लोक येत नव्हती, पण या सगळ्या आमच्या तरुण मित्रांनी सर्व तरुण पोरांनी ब्लड डोनेशनचं काम कॅम्प केलं. 24 तास लोकांना हॉस्पिटल पोहोचवण्याचं काम केलं, औषधं भेटत नव्हती, 35-35 1-1 लाख रुपयाचे इंजेक्शन होते. अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांनी काम करून खूप मोठी सेवा करण्याचा प्रयास या ठिकाणी आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी केलेला आहे. तुमच्या सृष्टीमधले बरेच आमचे सगळे तरुण मित्र होते, आज जाहीररीते त्यांचाही मी या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. आणि या जे मागील 1.5-2 वर्षामध्ये घडलेलं आहे याच्यातनं भरपूर काही आपल्याला समाजाला देशाला लोकांना जगाला शिकायला मिळालेलं आहे. आपण साई चरणी हेच प्रार्थना करूया की सर्वांना सद्बुद्धी दे आणि सर्व धर्म समभाव, सर्व धर्मावरती प्रेम करणं, सर्व धर्माचा आधार करणं हे सगळ्याच्या मनामध्ये ही भावना दे. कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई आहे, कोणी अर्ज देऊन कोणाच्या आईच्या पोटी जन्माला येत नाही, ती परमेश्वराची इच्छा असते. आणि म्हणून जो आलेला या जगामध्ये तो जाणार आहे. भगवान श्रीकृष्ण गेले, मर्यादा पुरुषोत्तम राम गेले, आमचे प्रोफेट मोहम्मद गेले, येशू ख्रिस्त गेले, हे सगळे देव आपण त्यांना मानतो, आपण त्यांना प्रोफेट म्हणतो, पैगंबर म्हणतो, संत म्हणतो, महात्मा म्हणतो. पण परमेश्वरांनी काय दाखवलं की हे जरी संत महात्मा होते तरी यांचं या जगातनं जाणं हे निश्चित होता, हे लोकांनी शिकून घेतलं पाहिजे की शेवटी आम्हालाही जायला लागणार आहे.
आम्हाला ही आमची ही अंत्यविधी निघणार आहे, आम्हालाही कब्रस्तानमध्ये जायला लागणार आहे। तर जे जीता जागता आपण एकमेकाशी प्रेम भाव सुख दुःख मध्ये आपण सहभागी होऊ, मला असं वाटतं ती खरी दत्त जयंती आहे। आणि ते साईबाबा बसलेले आहेत, आजपर्यंत कोणाला माहित नाही त्यांचा धर्म काय होता, कोणालाच माहित नाही, पण जी प्रार्थना आराधना आणि साईबाबांचा आशीर्वाद प्रत्येकाला लाभतो, साईबाबा आशीर्वाद देताना हे बघत नाही हा ख्रिश्चन आहे की ही बारमध्ये काम करते बाई, काही कलेक्टर आहे का कमिशनर आहे की हा कोण आहे, हा चीफ मिनिस्टर आहे, बाबा ते बघत नाही। बाबाच्या दरबारमध्ये जो भावनेने जातो, प्रार्थना करतो, त्यांचा आशीर्वाद मागतो, बाबा सगळ्यांना आशीर्वाद देतो का नाही। तर परमेश्वरांनी असे संत महात्मा बनून हे सुद्धा उदाहरण, जीता जागता उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं असताना देखील मनुष्य जाती हा भेदभाव करण्यापासून का मागे पडत नाही। तर परत एकदा हे सांगेन, बाबांनीही आपल्या सर्वांना सद्बुद्धी देवो, आणि परत आपल्याला सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाची सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।